शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये गेलेल्या आमदारांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश असल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार देशमुख काय निर्णय घेतात याकडे अकोल्यातील शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. सोमवारी रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 35 समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये तळ ठोकला आहे. तर त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार झाल्यानंतर त्यांना परत हॉटेलमध्ये आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान नेहमी वर्दळ असलेल्या आमदार नितीन देशमुख यांच्या अकोल्यातील कार्यालयात मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. सुरत हा भाजपचा गड मानला जातो. येथेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक असलेल्या आमदारांसोबत तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्यासोबत अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुखही आहेत. अद्याप नितीन देशमुख यांची भूमिका अस्पष्ट असली तरी अकोल्यात या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. द कॉलमसाठी पवन गवई, अकोला.